पुणे महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेत पारदर्शकता नसल्याचा आरोप खुद्द भाजप खासदार संजय काकडेंनी केलाय. या प्रकरणी संजय काकडेंनी पुणे महापालिका आयुक्तांवर बोचरी टीकाही केली आहे. 4,000 रुपयांचं वॉटर मीटर 9,000 रुपयांना, 50,000 रुपये टन किमतीचे पाईप 90,000 रुपयांना, मीटर आणि पाईप खरेदीत महापालिकेला 700 ते 800 कोटींचा चुना लागणार. 36 ठेकेदारांनी 50 आक्षेप घेऊनही टेंडर मधील अटींमध्ये बदल नाही, हे आरोप आहेत भाजपचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांचे. तेही भाजपची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेवर. आरोप करतानाच काकडे यांनी टेंडर मधल्या गैरव्यवहाराचे पुरावेही सादर केले. फक्त आरोप करून काकडे थांबलेले नाही, तर त्यांनी सर्व कागदपत्रांसह मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रारही केली आहे. परत त्याच कन्सल्टंटला काम दिल्यामुळं 50 कंपन्यांनी त्याच्या ऑब्जेक्शन घेतलं होतं ह्या टेंडरवरती, याच्या प्रक्रियेवरती. 50 कंपन्यांचं कुठलंही ऑब्जेक्शन यांनी स्वीकारलं नाही, कुठलेही फेरचेंज न करता परत जुन्याच 3 कंपन्या त्यात पात्र झाल्यात. आणि ह्या टेंडरमध्ये पण कॉस्टिंगमध्ये पाहिलं तर जवळजवळ 700 ते 800 कोटी रुपये वाचतील. माननीय मुख्यमंत्री साहेबच हे टेंडर कॅन्सल करतील जेव्हा त्यांना उजाडतील की हे इतका मोठा फ्रॉड आहे याच्यामध्ये, की 40,000चं स्टील किलो टन असलेलं 80,000 टेंडरमध्ये टाकले, 4,000 रुपयाचा मीटर 9,000 रुपये टाकलं. हे मुख्यमंत्र्यांना मी जेव्हा रेट दाखवील तेव्हा ते स्वतःच ऑर्डर काढतील. मला कुठल्याही परिस्थितीत पुढं CBI इन्क्वायरी किंवा हायकोर्टात जाण्याची परिस्थिती येणार नाही. माननीय मुख्यमंत्री याच्यावरती योग्य तो निर्णय घेऊन पुणेकरांची जी लूट होतीये ती थांबवतील. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यावर काकडे यांचा मुख्य आक्षेप आहे. समान पाणीपुरवठा योजनेच्या टेंडरची माहिती द्यावी यासाठी काकडे यांनी कुणाल कुमार यांना 2 पत्रं दिली आहेत. मात्र कुणाल कुमार यांनी या पत्राची दखलच घेतली नाही. त्यावर पालिका आयुक्त कुणाल कुमार स्वतःची बॉडी बनवण्यात दंग आहेत, त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधींच्या पत्रांना उत्तर द्यायला वेळ नाही, अशी बोचरी टीका संजय काकडेंनी केली आहे. तर अडचणीच्या विषयावर बोलायचंच नाही या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे कुणाल कुमार या प्रकरणीही काहीही बोलायला तयार नाहीत, त्यामुळे त्यांच्या वतीनं भाजपचे महापालिकेतले पदाधिकारी किल्ला लढवत आहेत. पूर्णपणे इस्टिमेट कमिटीमध्ये कन्सल्टंटने दिलेला प्रस्ताव हा पूर्णपणे क्लिअर करून जवळ 270 कोटी रुपयांनी कॉस्ट कमी करून हा प्रस्ताव आला आहे. आणि मुळातच टेंडर 28 तारखेपर्यंत डिसेंबरला कळणार आहे. माझं अजून टेंडर ओपन झालं नाही, टेंडर कोणी भरलं माहिती नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं म्हणणं मांडायला प्रत्येकाचा अधिकार आहे, पण प्रथमदर्शी असं काही 700 कोटी रुपये किंवा 500 कोटी रुपये हे झालं असं काही नाही आहे. मला वाटतं प्रशासनाच्या मार्फत आता ही प्रक्रिया पूर्ण सुरू आहे. वॉटर मीटर आणि पाईप खरेदी यामध्ये अगदी उघड उघड बनवाबनवी होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. ही बनवाबनवी थांबवून पुणेकरांचे 800 कोटी रुपये वाचवणं सर्वस्वी आयुक्त कुणाल कुमार यांच्या हाती आहे. पण या विषयावर ते काकडेच काय, भाजपच्या पुण्यातल्या कोणत्याच नेत्याला जुमानत नाहीये, त्यामुळे समान पाणी पुरवठा योजनेचा चेंडू पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेलाय. नितीन पाटणकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे.